नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत महायुतीला मोठं यश मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे या सगळ्याच्या संदर्भामध्ये पर्यंत राष्ट्रवादीचे नेते आहेत एकनाथ खडसे यांची मात्र प्रतिक्रिया कुठेही बघायला मिळालेली नव्हती स्वत एकनाथरावजी खडसे आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल महायुतीला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळतं आहे तुमची प्रतिक्रिया काय या सगळ्या संदर्भामध्ये एकंदरीत पाहिलं तर महायुतीला एवढा मोठ्या प्रतिसाद मिळेल असं जनमानसालाही वाटत नव्हतं किंवा मतदारांनाही असं काही वाटत नव्हतं अगदी तीन महिन्यापूर्वीपर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जो प्रतिसाद मिळत होता त्याचं असं वाटत होतं की महायुतीला बहुमत येणार नाही महाविकास आघाडीचं सरकार येईल मधल्या कालखंडामध्ये त्याने शर्थीचे प्रयत्न केले महायुतीच्या माध्यमातून काही लाडकी बहीण योजना आणली काही वेगवेगळ्या योजना घोषित केल्या ऐन निवडणुकीच्या पूर पूर्व या घोषणा केल्या आणि जवळपास महिलांच्या खात्यावरही साडेसात हजार रुपये एकत्र पडायला लागले आणि त्याच्यामधले निकष एक शिथिल करण्यात आले आणि त्यामुळे महिलांचा चांगला मोठा प्रतिसाद ह्याला मिळाला आणि एका बाजूला पाहिलं तर सरकारविषयीची जी नाराजी होती म्हणजे महागाई होती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसणं कायदा सुव्यस्थेचे प्रश्न असणं बेकारी हे प्रश्न बाजूला पडले आणि एका प्रकारे मतदारांना साडेसात हजार रुपये म्हणजे पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे लाच दिली ती लाच जे दिलेली आहे मतदारांना प्रलोभन दिलं ते याच्यावर हावी झालं मोठं झालं महिलांचं मत निर्णायक ठरलं असं म्हटलं आपल्याला या सगळ्यात याच्या महिलांचं मत, मत निर्णायक ठरलं आणखी अन्यव मी निर्णायक आहेत त्याच्या जोडीला जे आहेत न सांगता येण्यासारख्या आर्थिक बळाचा फार मोठ्या प्रमाणात वापर झाला इतका पैशाचा माप वारेमाफ मा वापर मी मा इतक्या वर्ष निवडणुकींच्या रिंगणामध्ये जातो आहे सामोरं गेलेलो आहे निवडणुका लढवलेलं पण असं कधीही घडलं नव्हतं इतका वारेमाप वापर पैशाचा सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलं मग निव निवडणुकीचा निकाल लागला मात्र जवळजवळ आठ दहा दिवसपर्यंत सरकार स्थापन होऊ शकलं नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येऊ शकला नव्हता आपण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत तुमची काय प्रतिक्रिया आहे सगळ्या संदर्भामध्ये का उशीर झाला किंवा काय असतं तिघांचं हे सरकार आहे आणि तिघांचं यांना बहुमत आलेलं आहे या ठिकाणी एकत्र बहुमत असलं तरी आपसातले मतभेद काही लपून राहिलेले नाही आहे प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा होती आणि मुख्यमंत्र्यांपदाकडे सर्वांचाच डोळा होता त्यामुळे मी आता मी मुख्यमंत्री होईल यासाठी अनेक उदाहरणं श एकनाथ शिंदे साहेबांकडून दिले गेले कारण अल्पमतात असलेलं बिहारमधलं सरकार नितीश कुमार त्या ठिकाणी जर मुख्यमंत्री होऊ शकतात मी म्हणजे एकनाथ शिंदे या ठिकाणी अल्पमतात होतो तरीही मागच्या निवडणूक या कालखंडात ते अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले वगैरे वगैरे त्यामुळे मुख्यमंत्र्यांची अपेक्षा होती चांगले खाते मिळावे मला इदार खात्यांची अपेक्षा होती आणि त्यामुळे त्यांचं जे एकत्रित बसून निर्णय घेण्याचं होतं ते लांबत होतं एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा पण सूरू बऱ्याच वेळेला बघायला मिळाला किंवा जनतेतही त्या चर्चा होत्या राजकारणातही चर्चा होत्या त्यामुळे सगळ्या विषय वाटतं शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदेंचा समोर ठेवून या निवडणुका लढवल्या गेल्या मुळामध्ये पहिल्यांदा ज्या निवडणुका लढवल्या जात होत्या त्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा चेहरा असेल असं वाटत होतं पण या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचा चेहरा पण आपण निवडणुका जिंकू शकत नाही म्हणून एकनाथ शिंदेचा वापर हा त्यांच्या माध्यमातून केला गेला आणि एक वेळ वापर झाला बहुमताच्या जोडीला म्हणजे एक चांगलं बहुमत आलं असं बहुमत आलं की ज्याच्यामध्ये एक्कावन्न जागा शिंदेसाहेबांच्या आल्या जवळपास चाळीस जागा अजितदादा पवारांच्या आल्या एकशे बत्तीस तेहतीस जागा यांच्या आल्या आणि पाट अज अपक्षांचाही पाठिंबा भाजपला मिळाला त्यामुळे भाजपला आता एका पक्षाची गरज नव्हती एकशे अडोतीसवर ते सरकार स्थापन करू शकत होते त्यांना ना शिंदेची गरज होती ना अजित पवारची गरज होती आणि त्यामुळे ते बेफिकर होते त्यांना काही आवश्यकता नव्हती त्यामुळे एकनाथ शिंदेला नरमून ते खऱ्या अर्थानं अजितदादा तर काय अजितदादा म्हणजे मी शपथ घेणारच आहे मला बाबा घाई आहे अशा अर्थानं ते बोलत होते त्यांना घाई होते त्यांना उलट भीती अशी होती की मला सोडून जर सरकार झालं तर माझं काय होईल त्यामुळे अजितदादांचा प्रश्न याच्यामध्ये नव्हताच जो प्रॉब्लेम होता तो एकनाथ शिंदेंचा होता त्यांना महत्त्वाकांक्षा फार मोठ्या होत्या आणि त्या महत्त्वाकांक्षेपोटी ते तयार होत नव्हते अशा माध्यमातून या ठिकाणी विलंब झाला वास्तविक या ठिकाणी विलंब होण्याचे कारण जे आणखी काही वेगवेगळे आहे परंतु विलंब झाला बहुमत असताना मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करू शकले नाही मुख्यमंत्रीपदाचं नाव जे जाहीर केलं ते उशिरा जाहीर झालं देवेंद्र त्यांचं नाव जाहीर होतं मग शपथविधी झाला आता शपथविधी झाल्यानंतरही फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री एवढंच शपथविधी झाला अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही मंत्रिमंडळाचं खाते वाटप या क्षणापर्यंत तरी झालेलं नाही म्हणजे एकंदरीत तर सगळं आलबेल आहे अशी स्थिती नाही आहे फडणवीस आल्यानंतर तुमची तुम्ही त्यांच्याशी आता जुळवून घेणार किंवा दिल होणार असं एक मानलं जातं आहे नक्की वस्तुस्थिती काय तुमच्या अगोदर टोकाचा विरोध आपण पाहिलेला मिळालेला होता राज्याला हे बघा टोकाची भूमिका वगैरे ही जी होती ती व्यक्तिगत नव्हती दुश्मनी म्हणून हा विषय नव्हता राजकीय दृष्ट्या मी विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षाची भूमिका मी मांडणार आणि सत्ताधारी पक्षाची भूमिका मांडावी अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून कधी कधी तणाव त्याच्यामध्ये होता आजही अशी स्थिती आहे की आता आता फारसा तणाव या वर्षभरानंतर जर चित्र पाहिलं तर वर्षभरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी माझ्यामध्ये फारसा तणाव राहिलेला नाही आहे म्हणजे मी काही भारत पाकिस्तानच्या सरकार दुश्मन नाही आहे एक एकमेकांचा की त्यांच्यामध्ये एकदम तणावच राहील मग मी बोलणारच नाही मी बोलतो चालतो आम्ही एकमेकांशी चर्चा करतो पण एखादं विरोधी पक्षाची भूमिका पार पडण्याचं जर हे आलं समोर तर ते आम्ही पार पाडतो हे दिलजमाईचे संकेत म्हणायचं तुम्ही म्हणता की वर्षभरात कोणताही हे नाही नाही दिलजमाईच्या संकेत म्हणजे मुळामध्ये दिलजमाय हा विषयच माझ्या लक्षात येत नाही तुमचा मी काय तुटलं होतं का भांडलं होतं का राजकारणामध्ये अनेक वेळा असे निर्णय घ्यावे लागतात आणि राजकारणामुळे ते असतात देवेंद्र फडणवीसांशी व्यक्तिगत माझं कधीही काही वैर नव्हतं व्यक्तिगत कधी मी अशा रीतीने वाचले माझं तात्विक मतभेद होते ते राहिले एक शेवटचा प्रश्न अजितदादांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतं इन्कम टॅक्सच्या सगळ्या संदर्भात अजितदादा भाग्यवान आहे त्यांच्यावर ऐसे काय म्हणतात सत्तर हजार कोटीचे घोटाळ्याचे आरोप केले त्यानंतर त्यांना ता त्या ठिकाणी त्याच्यामधून क्लीन चिट मिळाली वगैरे वगैरे त्यामुळे त्यांना आता स्वाभाविक हो आहे महायुतीबरोबर जे जातील तर महायुतीबरोबर जातो तर स्वच्छ होतो पदासाठी नाव निश्चित झालं ते पदावरही आहेत आता ते तुम्ही त्यांच्या विरुद्ध सातत्यानं टीकेची जोड उठवली राज्याच्या राजकारणात त्यांनी राजकारण नासवल्याचा आरोप केला आज तेच पुन्हा मुख्यमंत्री आहेत या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाकडे तुम्ही कसं बघता नाही जनमत याच्या बाजूला आहे का कोणत्या आलं काय यापेक्षा बहुमतानं मी निवडून आलो याला या लोकशाहीमध्ये महत्त्व असतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस बहुमतानं निवडून आले आणि मुख्यमंत्री झालं शेवटी हे मान्यच करावं लागणार आहे व्यक्तिगत मतभेद असू शकतात व्यक्तिगत टिप्पणी असू शकते आज राहील पुढे राहील कदाचित त्या व्यक्तिगत टिपाटिपणे फार फार महत्त्व न देता लोक ज्यांना निवडून देतात त्यांना निवडून दिलेलं असतं बहुमत त्यांच्या बाजूला असतं ते तुम्हाला मान्य करावं लागणार आहे घटनेच्या दृष्टीनं पराभव आमचा झाला त्याला काही पराभवाचे वेगवेगळे कारणं असू शकतात पण पर पराभव झाला हे शिव पराभव असतो तो मान्य करून चालावं लागतं तुमच्या विरोधात यापूर्वी त्यांनी अनेक चौकशा लावल्याचा आरोप तुम्ही केलेला होता आता तीच पदावरती पुन्हा असं त्रास होईल असं वाटतंय की मग नाही आता हे तर काळज ठरवेल काय होईल आज मी काही सांगू शकत नाही या संदर्भामध्ये मी आज विरोधी पक्षामध्ये आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या मधली भूमिका सक्षमपणे पार पाडणे एवढीच माझी आज जबाबदारी आहे आता या ठिकाणी आपण बघतोय की महाविकास आघाडीचा मोठा दारुण पराभव पाहायला मिळाला आणि त्यानंतर कुठेतरी पदाधिकाऱ्यांमध्ये एक असुरक्षिततेची भावना गुलाबराव देवकरांनी थेट अजितदादांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला म्हणून सत्तेत राहण्याचा प्रयत्न असं त्यांनी सांगितलं असं देवकरांची भूमिका ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे मी माझं जीवन जर पाहिलं राजकीय जीवन तर मी संघर्षामधनं पुढे आलेलं आहे किंवा मला कधी सरकार असो का नसो याची कधी खा चिंता वाटली नाही मी सरकार नसताना बरेच वर्ष म्हणजे काहीही नसताना नव्वद साली एकटा आमदार असतानापासून तर मी सुरुवात केली त्या कालखंडात मी एकट्यानं सहक संघर्ष केला सरकारबरोबर कठोर भूमिका घेतली मला त्याचं फारसं काही आश्चर्य वाटत नाही की सरकार येणं न येणं हे ये माझ्या दृष्टीनं काही फार मोठी गोष्ट नाही आहे रोहिणीताईंनी पराभवानंतर फेरतपासणीसाठी आपला अर्ज शासनाकडे केला होता नंतर मात्र तो पुन्हा मागे घेतलेला आहे त्यांनी काय कारण आहे या सगळ्याच्या पाठीमागे त्यांचा या निकालावरती विश्वास नव्हता किंवा तुमचा विश्वास होता नाही मला त्या पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं की पराभव पराभव आहे तो पराभव मी पहिल्याच दिवशी मान्य केला होता त्यामुळे मला निकालाच्या संदर्भामध्ये फार प्रतिक्रिया मी दिली पण नव्हती पण एक निर्विवाद आहे की शंका आहे संशयाला जागा आहे माझ्याही मतदारसंघात असो का महाराष्ट्रभरामध्ये अनेकांनी या ठिकाणी शंका व्यक्त केल्या आणि मलाही असं वाटतं मी ई विश्वास नाही अशातला प्रश्न नाही आहे परंतु एकसारखे मतदान एकाच गावामध्ये त्याच गावातलं मतदान दोनशे चोवीस दुसऱ्याही बूथवर मिळतं दोनशे चोवीस तिसऱ्याही बूथवर मिळतं किंवा काही बूथमध्ये जे हक्काचे बूथ असतात आमच्या आम्हाला माहिती आहे कोणते बूथ हक्काचे असतात त्याच्यामध्ये कधीही आम्हाला दोन दोन अंकेपर्यंत आम्ही गेलो नाही तिथे एखाद्या बूथवर ऐंशी जाऊ मिळतं आणि ज्या ठिकाणी आम्हाला चारशे पाचशे कंटिन्युअसले तीस चाळीस वर्षात मिळत आलेले आहे त्या ठिकाणी एकदम ऐंशी शंभर असे मतं ज्या ठिकाणी मिळायला लागले त्यावेळेस शंका निर्माण होईल पण आता शेवटी त्याच्या संदर्भामध्ये ई व्ही एमवर रोहिणीताने अपील करायचं ठरवलं होतं मला माहिती नाही मागे घेतला की नाही पण अपील करायचं ठरवलेलं होतं ई व्ही एमच्या विरोधामध्ये विरोधकांनी आज शपथविधीवरती बहिष्कार घातल्याचं पाहायला मिळतं आहे नाही हे शंका घ्यायला जागा आहे अनेक उदाहरणं ई व्ही एमच्या संदर्भामध्ये आता टी व्हीवर वगैरे मी पाहतो अगदी आपलं जवळचं उदाहरण जर पाहिलं तर रोहिदासदाजींचे चिरंजीव कुणाल पाटील यांच्या स्वतःच्या गावामध्ये शून्य मत आहेत त्यांना शून्य म्हणजे त्यांच्या गावामध्ये त्यांचे कर्मचारी सत्तेचाळीस आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्या संस्था त्यांच्या गावामध्ये आहे आणि त्यांना शून्य मतं त्या ठिकाणी मिळतात मग याला संशयाला जागाच आहे की उमेदवारांना काय उमेदवाराने मत दिलं नसावं आणि अनेक उदाहरणं त्यांनी दाखवल्या आपल्यासमोर टी व्हीवर वगैरे येत आहेत त्यामुळे संशयाला अधिक बळकटी मिळते मग या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरलेला होता शेतकऱ्यांच्या भाववाढीचा अन्याय होत असल्याचा मदत मिळत नसल्याचा सरकार बहुमताने आलेलं आहे महायुतीचं मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे ते असल्याचं पाहायला मिळतं पुन्हा एकदा ताकदीने महाविकास आघाडी या विषयावर आवाज उठतो नाही विरोधी पक्षाची भूमिका महाविकास आघाडी पार पाडेलच त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील ते आम्ही लावूनच धरू पण त्यापेक्षा अधिक आता उत्सुकता आम्हाला अशी आहे की महा युतीचं सरकार आलं मग या महायुतीच्या सरकारने अनेक आश्वासनं निवडून आल्यानंतर आम्ही हे करू सांगितलं त्यातलं पहिलं आश्वासन त्यांचं होतं की एकवीसशे रुपये आम्ही बहिणींना लाडक्या बहिणींना देऊ आता लगेच आता लक्षात असं यायला लागलं की सरसकट देण्याच्या ऐवजी आता लाडक्या बहिणींसाठी सुद्धा अटी लावण्यात आल्या आणि ते एकवीसशे रुपये केव्हा मिळतील याची वाट आता लाडक्या बहिणी पाहत आहेत दुसरं होतं की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी शेतकरी वाट पाहतो आहे आता ठीक आहे सरकार आलं कधी ना कधी तर यांनी कर्जमाफी करावी जे काही माझं म्हणणं आहे की तुम्ही जे काही शब्द आता निवडणुकीमध्ये सरकारला दिलेले आहे महायुतीनं दिलेले आहे ते शब्द फक्त पार पाडावे त्याचा निर्णय आता सत्ताधारी पक्ष म्हणून तुम्ही घ्यावा विरोधी पक्ष म्हणून ज्या ठिकाणी योग्य असेल त्या ठिकाणी स्वागत करू आम्हाला असं वाटलं की याच्या टिकट टिपण करण्यासारखे आहे तर आम्ही करू तर हे होते एकनाथ खडसे महायुतीमधल्या नेत्यांनी जी आश्वासनं निवडणुकीपूर्वी दिलेली होती ती पूर्ण करावीत आणि ती पूर्ण केली तर आम्ही त्यांचं वेळ आली तर स्वागतही करू मात्र ज्या ठिकाणी टिपा टिपणी करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी जरूर ती केली जाईल असा दावा एकनाथ खडसे यांनी केलेला आहे चंद्रशेखर नेवे एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट